पुन्हा गुरुपौर्णिमेला कलकोट येथे विराजमान होते. पालखी महाड क्षेत्रात येताच पालखीचे दर्शन घेण्यासाठी भक्त मंडळींची एकच गर्दी उसळली. यावेळी पालखी शहरातून वाजत गाजत श्री स्वामी स्वीट मार्ट येथे भव्य दिव्य सजावट केलेल्या मंडपात विराजमान करण्यात आली. यानंतर सर्व भक्तगणांनी आनंदी व भक्तिमय वातावरणात दर्शन झाल्यावर महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर पालखी पुढील परिक्रमेला निघाली. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज प्रतिनिधी राजेंद्र मांजरेकर सह आधार न्यूज मुंबई डेक्स. केंद्र सरकारने 10% आरक्षण देण्याचा कायदा नुकताच लोकसभेत मंजूर केला आहे. मात्र हा कायदा संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा करीत संविधान संघर्ष समितीच्या वतीने औरंगाबाद येथे निदर्शने करण्यात आली. केंद्राने मंजूर केलेला कायदा संविधानाच्या चौकटीत बसत नसतानाही भाजप सरकारने राजकीय फायद्यापोटी 10% आरक्षणाचा निर्णय घेतला असल्याचा आरोप या निर्देशनकर्त्यांनी केलाय. तसेच येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेऊ नये अशी मागणी करत तसेच येत्या 5 मार्चला देखील या संदर्भात भारत बंद पुकारला जाणार आहे. आम्ही संविधान बचाव संघर्ष समिती मार्फत संपूर्ण भारतभरामध्ये आंदोलन करत आहोत. आमची जी प्रमुख मागणी आहे, नुकतंच या महिन्यामध्ये केंद्र सरकारनं जे 10% आरक्षण ब्राह्मण आणि तत्सम उच्च जातींना दिलेलं आहे, हे 10% आरक्षण ज्या क्रायटेरियावर दिले तो आर्थिक क्रायटेरिया आहे आणि भारताच्या संविधानामध्ये कुठेही आर्थिक क्रायटेरियावर आरक्षण देता येत नाही. आर्टिकल 15(4) असेल किंवा आर्टिकल 16(4) असेल, हे दोन मूलभूत अधिकार आहेत, यामध्ये आर्थिक क्रायटेरिया नाही. किंवा 340 कलम असेल, 341 असेल किंवा 342 असेल, या तिन्ही कलमामध्ये सुद्धा आर्थिक क्रायटेरिया नाही. म्हणजे भारताच्या संविधानामध्ये आर्थिक क्रायटेरिया नाही, तर दोनच क्रायटेरिया आहेत. आरक्षण त्यांना दिलं जाऊ शकतं जे सामाजिकदृष्ट्या मागासले आहेत आणि जे शैक्षणिकदृष्ट्या मागासले आहेत. आणि तिसरी गोष्ट आहे महत्त्वाची, ज्यांचं प्रतिनिधित्व नाही आहे, अपर ज्या जातींना आरक्षण दिलं आहे सवर्ण जातींना, त्यांचं शासन आणि प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व 78.5 आहे, म्हणजे अतिरिक्त प्रतिनिधित्व आहे. 15% लोकांचं 78.5% याच्यावर प्रतिनिधित्व आहे, ओव्हर प्रतिनिधित्व आहे, त्यांना आरक्षण दिलं जाऊ शकत नाही, हे गैरसंवैधानिक आहे. अशा संविधानद्रोही गोष्टीविरोधात आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि येणाऱ्या 5 मार्चला आम्ही भारत बंद पुकारलेला आहे. या संदर्भामध्ये दुसरी मागणी आहे, ईव्हीएम बंद झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरने इलेक्शन झाली पाहिजे. या मागणीसाठी, या दोन प्रमुख मागणीसाठी हे आम्ही आंदोलन करत आहोत. इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. पैठण येथील सरकारी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सोयी सुविधांचा अभाव दिसून आला असून सरकारी रुग्णालयातील अधिकारी देखील रुग्णालयात फिरकत नसल्याचे समोर आले. तसेच प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. पैठण येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद अंतर्गत आरोग्य प्रशिक्षण पैठण येथे मोठ्या प्रमाणात पूर्व सुविधांचा अभाव दिसून येत असून येथील नागरिकांना याचा प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. शिवाय या रुग्णालयात औषधांचा प्रचंड प्रमाणात तुटवडा देखील असून नागरिकांसाठी उपलब्ध असलेले शौचालयाची दुरव्यवस्था झाली. या रुग्णालयात रुग्णवाहिका असून देखील याचा वापर होत नसल्याचे समोर आले. एकंदरीत या सर्व गोष्टीकडे पाहता प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघडकीस आले.